तो हमारा
माधव तो माधव आकर आगर सर्व सुखाचे आकर याल तरी यारे लागे अवघे माजा मागे मागे अवघे माजा मागे मागे अवघे माजा मागे मागे यार तरी यार लागे अवघे माजा मागे मागे अवघे माजा मागे मागे अवघे माजा मागे मागे आज दे तो पोट भरी पूरी मनाल तो भरी पूरी मनाल तो भरी पूरी मनाल तो भरी आज दे तो पोट भरी मनाल मनाल तो भरी पूरे मनाल तो भरी पूरे मनाल तो भरी हाँ हडू हडू चला कोनी कोनाशी न बोला कोनी कोनाशी न बोला कोनी कोनाशी न बोला पूरे मनाल तो वरी पूरे मनाल तो वरी आज दे तो पोट भरे पूरे मनाल तो वरे पूरे मनाल तो वरे पूरे मनाल तो वरे तो बारक माई तो बारक माई मिठो बारक माई तो बारक माई मिठो बारक माई
कुमाई मिठो पार कुमाई मिठो पार कुमाई मिठो पार कुमाई मिठो पार कुमाई
विठ्ठल 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 हरी याल तरी अरे लागे याल तरी अरे लागे अवघे माझा मागे मागे आज दे तो पोट भरी पुरे मनाल तो बरी हडू हडू चला हडू हडू चला कोनी कोनाशी न बोला आज दे तो पोट भरी पुरे मनाल तो बरी तू काम ने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज दे तो पोट भरी पुरे मनाल तो बरी विठ्ठल 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 की
विठ्ठल 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 मुक्ता बाई की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय झेंडू जी महाराज की जय विठ्ठल 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 हरि स्वर द्या स्वर द्या एकदा स्वर मृदंगाचा स्वर द्या हरी महायोग पीठे तटे भीम रथ्या वरम पुंडरीकाय दातून मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्त महानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमाना पांडुरंगा करो प्रथमा नमा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पांडुरंगा करो प्रथमा नमा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पांडुरंगा करो प्रथमा नमा आदिशक्ति मुक्ता बाई की जय पांडुरंगा करो प्रथमा नमा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय पांडुरंगा करो प्रथमा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसर चरण संताचिया दुसर चरण संताचिया दुसर चरण संताचिया दुसर चरण संताचिया कृपादाने कथेचा विस्तार आदिशक्ती मुक्त बाई जय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय कृपादाने कथेचा विस्तार माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आदिशक्ती मुक्त बाई की जय हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभुद्योदुरत्ने विदुरं प्रयाते हितास्वाच्युते सर्व लोके वतीर्णो यतेर ज्ञान देवात्मना पांडुरंगो नमो ज्ञान देवाय कैवल्य धामने ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लादलो
लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दयाडा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्रय जननी देवांचे जयाचे केली स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची वंदु श्री चरण सद्गुरुचे नमस्कार नियाता मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा विठ्ठल 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 प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेसाठी निवडलेला अभंगाचा भावार्थ सांगायच्या आधी अल्पसा परिहार देणं फार गरजेचं असतं। त्या नियमानुसार आज काल्याच्या कीर्तनाचा योग काय निमित्त आहे कशाचं आहे निमित्त तर आपल्या मुक्ताई नगर या श्री क्षेत्र मुक्ताई नगर आदिशक्तीच्या दरबारामध्ये पावन पुनीत झालेल्या या पवित्र भूमीमध्ये आणि त्यातल्या त्यात झेंडूजी महाराजांच्या या प्रांगणामध्ये मठामध्ये गेले 15 दिवस झाले मुलींचं बाल संस्कार शिबिराचं आयोजन शिबिर चालू होतं। गेले 15 दिवस 15 दिवसाचं आयोजन होतं पण योगायोगाने एकादशी आली आणि एकादशीला आपल्याला काला करता येत नाही म्हणून 16व्या दिवशी आपण काल्याचं समारोपाचं 16 तारीख आपण ठरवली। बालसंस्कार शिबिर ज्यांनी आयोजन केलं अशा आमच्या लाडक्या हरिभक्तपरायण चित्राताई राणे आणि आमच्या लाडकी बहीण मुलगीस्थानी कन्यास्थानी असणारी जी वैष्णवी दीदी या दोघींनी भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन केलं। पण बोलू नका शांत बसा। पण काय आहे एकल्याचा नोहे हा खेळ म्हणूनी मेड मेडविला काय असतं एकल्याकडून हे होत नाही। आता याच्यामध्ये पंक्तीची व्यवस्था याच्यामध्ये पाण्याच्या जारची व्यवस्था याच्यामध्ये नाश्त्याची व्यवस्था याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था याच्यामध्ये झोपण्याची व्यवस्था हे जे काही सगळं आहे ना हे जे सगळं आहे यांचा फार मोठा मोलाचा आणि सिंहाचा वाटा असणारे आमचे हरिभक्ती परायण रवींद्र महाराजचे हरणे आणि उद्धव दादा चित्राताईच्या मनामध्ये अगदी 4-5 दिवसामध्ये सहज आलं। नवे नवे मुक्ताबाईनेच त्यांच्या मनामध्ये प्रवेश करून त्यांना ही बुद्धी दिली आदिशक्तीने आणि मग त्यानिमित्ताने चित्राताईने प्रत्येकाकडे सर्वप्रथम हरणे महाराजांच्याकडे उद्धव दादाकडे प्रश्न मांडला आणि मांडल्यानंतर मग महाराजांनी एका क्षणामध्ये होकार दिला उद्धव दादांनी होकार दिला। मठाचे जे ट्रस्टी आहेत झेंडूजी महाराजांचे अध्यक्ष आहेत जे कार्यकर्ते आहेत सर्वांनी सांगितलं की तुम्हाला राहण्याची व्यवस्था मोफत तुम्हाला साऊंड सिस्टीम मोफत तुम्हाला सगळं काही असेल की लागत असेल ते आम्हाला सांगा आणि अशा प्रकारे हे कार्यक्रमाचं आयोजन झालं। पण काय असतं ज्ञानेश्वर महाराजांनी असं सांगितलं साचा आणि मवाडन मिथिले आणि रसाळ माणसाचं बोलणं कसं असलं पाहिजे गोड असलं पाहिजे मधुर असलं पाहिजे पण काही काही वेळेला कडूपणा सुद्धा कडू तो घ्यावं लागतं। जसं आपल्याला आजार आहे मग हा आजार आपण बरा करायचा असेल तर आपल्याला गोळी घ्यावी लागेल औषध घ्यावं लागेल ॲलोपॅथिक आयुर्वेदिक काय असेल ते पण ते आधी घेताना कडू लागतं पण त्याचा परिणाम मात्र चांगला होतो। पण कधी कधी आपण जर खाण्याची गोळी चॉकलेट अशा वगैरे जर श्रवण प्राशन केलं
खायला गोड लागेल पण परिणाम वाईट होईल. इथं तसाच आमच्या चित्रताईचा स्वभाव आहे. कडू बोलल्याशिवाय रागावल्याशिवाय ते सरळ होत नाही. म्हणतात ना, लातो की भूत बातो से नाही मानते. याच्यासाठी ताईंनी कधी कठोर भाषेमध्ये वाक्य बोलले असतील मुलींना, पण त्यांच्या त्या बोलणं जे आहे त्यांचा तो उपदेश समजून भावी जीवनामध्ये तुम्हाला त्यांचा नक्कीच उपयोग होईल अशी माझी म्हणणं आहे. आणि सांगणं आहे प्रत्येकाला पट्ट सुद्धा नाही. अशा असणाऱ्या आमच्या चित्राताई आहेत, आमच्या वैष्णवी दीदी आहेत. आमच्या वैष्णवी दीदीच्या ज्या आई आहेत ना, साक्षात अन्नपूर्णेचा वास नाही. काय सुंदर प्रकारचं भोजन बनवायच्या, फार अशा प्रकारची त्यांनी मेहनत घेतली. त्या होत्या म्हणून आमचा कार्यक्रम काय झाला, शेवट आला गेला. आणि अशा आमच्या वैष्णवी दीदीच्या आई लक्ष्मीताई तायडे, त्यांचे भावंड सुद्धा इथं आलेले आहे. अहोरात्र रात्रंदिवस ते सेवा करत आहेत. तसेच आम्हाला आमच्या मुलींना ताळाची जी ताळ शिकवण्याचं जे काम केलेलं आहे, आमचे आदरणीय परमपूजनीय गुरुस्थानी असणारे श्रीकृष्ण महाराज मुक्ताईनगर यांनी सुद्धा फार मोठं सहकार्य केलं. त्यांनी न एक शब्द टाकला लगेच त्यांना एक दिवसही बोलायचं काम पडलं नाही. वेळ झाली म्हणजे आपोआप ते इथं यायचे आणि आपलं काम म्हणजे टाळाचं काम करायचे. कारण जीवनामध्ये जर मोठं व्हायचं असेल, टाळ गायन शिकायचं असेल, याच्यासाठी टाळ बक्का पाहिजे. टाळ बक्का असला तर गायन सहज येईल महाराज. ताल स्वर कीर्तनकाराचा ताल स्वर असणं फार गरजेचं आहे. ताल स्वरबद्ध जर कीर्तन असलं तर त्याची जगामध्ये काय होते, वाहवा होते. आणि हेच ज्ञान आमच्या महाराजांनी त्यांच्याकडून आम्हाला आमच्या मुलींना प्राप्त झालं. असेच आमचे हरणे दादांनी 4-5 दिवस आम्हाला अनेक प्रकारची मदत केली. पण आता वारीला गेल्यामुळे आमच्या ज्या ताई आहेत, कल्पनाताई, त्यांच्या मिसेस, त्यांनीही सहकार्य केलं. काही बोलवायचं काम नाही, येत जात हरिपाठामध्ये आनंद घेत होत्या, सर्व करत होत्या. तसेच आमच्या ज्या विवाहाच्या आधीच्या ज्या जवळच्या अतिजवळच्या मैत्रीण आहेत, आपल्या हरिभक्त परायण दुर्गाताई मराठे यांनी सुद्धा सहकार्य केलं. पण योग असा आहे, त्या आजारी पडल्या, पण जास्त वेळ त्या येऊ शकल्या नाही. तरी सुद्धा त्यांच्या परीने वेळात वेळ काढून त्यांनीही चांगलं सहकार्य केलं. आणि असं सर्वांचं सहकार्य लाभत लाभत हा कार्यक्रमाचा आज समारोप होत आहे. बाल संस्कार शिबिर का ठेवलं हो, माझ्या पाहण्यामध्ये तरी अजून मुलींचं शिबिर झालं नाही. एकदा आमच्या गोदावरी ताई बंड यांनी शिबिर घेतलं होतं इथं तुमच्याच मुक्ताईनगर जवळ, नायगाव म्हणून गाव आहे, पण ते जंगलामध्ये होतं. पण तिथं मुलं आणि मुली एकत्रित होत्या. पण इथं फक्त मुलीचं शिबिर आज आमच्या चित्राताईमुळे, वैष्णवी दीदीमुळे हा फार मोठा योग घडून आला. यातल्या मुली जर घडल्या तर हे सर्व जे श्रेय आहे या दोन तायांना, या दोन आदिशक्ती मुक्ताबाईच्या मुक्ताबाईंना यांना जातं. यांच्या रूपामध्ये जे मुक्ताबाईंनी वास्तव्य करून यांना बुद्धी दिली. कारण आज संस्काराची फार गरज आहे. आपला भारत देश हा संस्कृती प्रधान देश आहे. संस्कृती भारताची काय आहे, आल्या गेल्याचा आदर, सासू सासऱ्याची कदर, नेहमी डोक्यावर ठेवते पदर, आणि तिला म्हणतात इंडियन मदर. तिला काय म्हणतात, भारतीय नारी संस्कृती. पण अलीकडे जर बघितलं तर हे कलियुग आहे, मोबाईलचं युग आहे, या युगामध्ये जवळजवळ संस्कृतीचा लोप व्हायला लागलेला आहे. आणि हा लोप होऊ नये यासाठी संस्कार असणं फार गरजेचं आहे. आणि हे संस्कार मोठे झाल्यानंतर टाकता येत नाहीत. बालवयामध्ये जेवढं कॅप्चर केलं जातं तेवढं तरुणपणामध्ये जमत नाही. आणि काय असतं, मडकं घडवत असताना जेव्हा ते कच्चं असतं तेव्हा त्याला जसा पाहिजे तसा आकार दिला जातो. पण एकदा भाजलं की कितीही प्रयत्न करून त्याच्यावर ते आकार त्याच्यावर बसत नाही. जसं एखादं रोपटं आपण अंगणामध्ये लावलं, ते जर वाकडं तिकडं लहानसं असताना सरळ केलं तर ते सरळ होईल. मोठं झाल्यानंतर वाकडं आपण सरळ करू शकत नाही. यासाठी बाल संस्कार शिबिर. आणि विशेष म्हणजे मुलींचं शिबिर का, कारण मुलगी ही परक्याचं धन आहे. मुलगी ही दोन कुडाचा उद्धार करणारी
आहे, दोन कुळाचा, 21 कुळाचं वडिलाकडचं माहेरचं आणि 21 कुळ हे सासरचं, 42 कुळाचा उद्धार ही मुलगी करते आणि म्हणून सर्वप्रथम जर संस्कार टाकायचे असतील तर मुलीवर। कारण आपण या जगामध्ये आता जर आपण पाहिलं तर प्रत्येकाकडे लहान मुलापासून 2 वर्षाच्या मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत मोबाईलचं वेड लागलं, वेड लागलं की नाही लागलं, आणि त्या मोबाईलमुळं काहीच त्यांना सुचत नाही। मोबाईल वाईट नाही मला असं बोलायचं नाही, मोबाईलमध्ये चांगलंही आहे वाईटही आहे, पण चांगलं लवकर कोणी घेत नाही आणि वाईट लवकर अंगीकृत करतं। त्याच्यासाठी हा संस्कृती जी आहे या संस्कृतीचा जवळजवळ जर लोप होऊ नये, लोप होणं फार लोप होऊ नये महत्त्वाचं आहे। कारण संस्कार असले तर माणसाचे विचार चांगले होतात, माणसाचं आचरण चांगलं होते आणि जीवनामध्ये भविष्यामध्ये माणूस घडतो तो फक्त संस्काराने। कितीही शिकला, LLB जे काय असेल, मोठं फार मोठी पदवी प्राप्त झाली, त्याला संस्कार नाही, त्याला आईवडिलाची कदर नाही, त्याला कुणाची कदर नाही, त्याला समाजाची कदर नाही, ज्याला दुःखाने पीडित आहे त्याची कदर नाही, तर त्याचा पैसा उपयोगाचा नाही, त्याचं ते ज्ञान उपयोगाचं नाही, त्याचं ते पद उपयोगाचं नाही। मग उपयोगाचं जर असेल तर संस्कार आहेत। संस्काराने माणूस फार मोठा होत असतो बरं का। संस्कार माणसाचे जीवनामध्ये महत्त्वाचे आहेत आणि हे संस्कारच या शिबिरामधून शिकवल्या जातात। कारण तुम्ही लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यासोबत कसं वागावं, पतीसोबत कसं वर्तन करावं, स्त्रीने पत्नी धर्माचं पालन कसं करावं, याच्यासाठीच तर संस्कार चांगले पाहिजेत। भक्त प्रल्हादाला उदरामध्ये संस्कार झाले ना, नारदाचा सत्संग जेव्हा भक्त प्रल्हादाने उदरामध्ये गर्भामध्ये श्रवण केला आणि भगवत भक्त भक्त प्रल्हाद जन्माला आले, माऊलीने हरिपाठामध्ये वर्णन केलं, हरी सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला देला इष्ट दाता, उद्धवाला देला कृष्ण दाता, कृष्ण दाता हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना, उद्धवाला दाता कृष्ण दाता, उद्धवाला दाता कृष्ण दाता हरि मुखे मना, हरि मुखे मना, हरि मुखे मना। जसं भक्त प्रल्हादाने गर्भामध्ये त्यांच्यावर उद्गय झाले, संस्कार झाले, भगवत भक्त जन्माला आले, कावसाच्या पोटी ऊस जन्माला आले, हिरण्यकश्यप वाईट होते पण कयादू चांगली होती, पण त्यांच्या उदरामध्ये भगवत भक्त जन्माला आले, याच्यासाठी आईने संस्कार मुलावर टाकले पाहिजे। पण आता अशी परिस्थिती निर्माण झाली, आईला जवळ आईजवळ जर मोबाईल असेल, आई जर आपली भारताची संस्कृतीच जर सोडू शकत असेल, तिला जर तिला विसरच पडत असेल, तर आपल्या मुलावर काय संस्कार टाकायचे। आपल्या संस्कृती जी आहे ते जोपासली पाहिजे, सांभाळली पाहिजे, या संस्कृतीचा आपल्याला अभिमान असला पाहिजे। कारण काय आहे, मुलगी लग्न झाल्यानंतर सासू सासऱ्यांना त्याची कदर आली पाहिजे, त्याला सांभाळता आलं पाहिजे, त्याची सेवा करता आली पाहिजे। कारण काय असतं, बलीकडे आपण पाहिलो फार मोठे पदवीधर व्यक्ती असतात, पुरुष मंडळी फार मोठी पदवी त्यांना असते, पण त्यांचे आई वडील वृद्धाश्रमामध्ये असतात, शोकांतिका आहे, दुःखाची गोष्ट आहे। आणि हे सगळे या संस्कारातून बाल संस्कारातून शिकणं फार महत्त्वाचं आहे आणि हे महत्त्वाचं आहे आणि हे या संस्कारामध्ये शिकलं जातं। केवळ कीर्तन करणे, प्रवचन करणे, दोन अभंग आले म्हणजे गायन करणे, याला संस्कार नाहीत म्हणून। संस्कार त्याला म्हणतात की संस्कारामध्ये आई वडिलाची सेवा करणं, पती धर्म पालन करणं, सासू सासऱ्याची सेवा करणं नाही का। कारण एका
कवितकाराने कवित्वकाराने असं सुंदर वर्णन केलं. हरी इथेच काशी इथेच ईश्वर अथांग पाणी प्रेमड सागर माया ममता उदंड देते नसे जीवाला घोर माऊली देवाहूनही थोर माऊली देवापेक्षाही श्रेष्ठ जर असतील तर ते आई वडील. भक्त पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली म्हणून विटेवर 28 युग झाले भगवंत उभा आहे. कारण संत सुद्धा वर्णन करतात शास्त्रामध्ये तमेव माताच पिता तमेव तमेव बंधूच सखा तमेव तमेव विद्याद्रविणम तमेव तमेव सर्वम मम देव देव तमेव माताच पिता तमेव. शास्त्रा तुकाराम महाराज संत सुद्धा सांगतात तीर्थाची आधुरे ते का सती माता मित्रे. आणि हे आपल्याला शिकायचं आहे कारण मुली परक्या घरी जाणार आहे त्यांना संस्कार असणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर आजकाल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे लग्न झाल्याबरोबर अक्षिता पडल्या की त्या अक्षिताची ताकदच अशी आहे. प्रेमाचं ट्रान्सफर होते प्रेमाचं आई वडिलावरचं प्रेम कमी होते आणि पत्नीवर जडते आणि जसं पत्नी म्हणेल तसं ऐकावं लागतं. कारण कबीरदास महाराजांनी सांगितलं आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे माता पिता को कोई नहीं माने कोई नहीं माने कोई नहीं माने ही जड़ो को बहुमान आई रे आई रे बैमान दुनिया आई रे बैमान दुनिया आई रे. म्हणून आई वडिलाची कदर केल्या जात नाही. लग्न झाल्याबरोबर पत्नी पतीला कानामध्ये मंत्र सांगते कोणता वाजू नका दोन शब्दामध्ये फक्त सांगतो तुम्हासी वेगळे निघाना वेगळे निघुनी संसार बघाना सांगतो तुम्हासी वेगळे निघाना. आणि अशी त्यांची हडगड होते शेवटी त्यांना वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं. हा प्रसंग येऊ नये ही वेळ येऊ नये यासाठी बाल संस्कार शिबिर आणि ते विशेष म्हणजे मुलांचं मुलींचं जसं मुलाला संस्कार गरजेचं आहे त्याहीपेक्षा मुलीला संस्कार गरजेचं आहे. कारण मुलगी हे दुसऱ्याचं धन आहे आणि तिथं गेल्यानंतर त्यांनी चांगले संस्कार टाकावे यासाठी आमच्या चित्राताईंनी वैष्णवी दिदींनी फार मोठं ध्येयाचं काम केलं. त्याच्यासाठी एकदा सर्वांनी तुम्ही टाळ्या वाजवा. आमच्या ताई सिलेंडर डोक्यावर घेऊन पायी जात होत्या. एखाद्या पुरुषाने करावं नाही ते काम आमच्या ताईने केलं आणि म्हणून त्यांचा फार फार मोठं असं आयोजन घडून आलं. आता तुम्ही म्हणाल हे कितपर्यंत सांगायचं पण आता आपण अभंगाकडे वळणार आहोत. पण हे महत्त्वाचं आहे कारण निमित्त कशाच आहे निमित्तांच्या निमित्ताने हा कीर्तनाचा कार्यक्रमाचं आयोजन काल्याची संगता ते सांगणं गरजेचं आहे. आणि या अनुषंगाने या शिबिरामधला आज सामोरूपाचा सांगतेचा दिवस आहे. सप्ताह ये 7 दिवसाचा असला सप्ताह 3 दिवसाचा असला सप्ताह 1 दिवसाचा असला सप्ताह 1 महिन्याचा असला तरी सुद्धा काल्याच्या कीर्तनाशिवाय त्याची पूर्णाहुती होत नाही. सप्ताहामध्ये 5व्या दिवशी 6व्या दिवशी दुसऱ्या दिवशी कोणी काल्याचा अभंग घेतो का घेतो का कोणीच घेत नाही. कारण त्याला काय आहे मर्यादा आहे. काल्याच्या कीर्तनाशिवाय सांगताच नाही. काय असतं पहिल्या दिवशी नामपर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी भक्तीपर चौथ्या दिवशी चौथ्या पाचव्या दिवशी संतपर 6व्या दिवशी उपदेशपर 7व्या दिवशी मागणीपर आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाशिवाय त्याची पूर्णाहुती नाही. जसं मंदिराचं फार मोठं भव्य दिव्य अशा प्रकारचं काम झालं पण कळसच नाही त्या मंदिराला उपयोग त्या मंदिराला महत्त्व त्या मंदिराला किंमत अजिबात नाही. तसं काल्याचं कीर्तन हे कलशस्थानी शोभणारं कीर्तन आहे म्हणून काल्याच्या कीर्तनाला विशेष महत्त्व आहे फार मोठं महत्त्व आहे. जसं पॅंडॉलाला आधार
बांबूचा असतो, मंदिराला आबा आधार स्तंभाचा असतो, खांबाचा असतो, तशाच प्रकारे या सप्ताहाची पूर्णाहुती काल्याच्या कीर्तनाशिवाय होत नाही। विठ्ठल 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 विठ्ठल। आता काला म्हणजे काय? का आला, काला म्हणजे काय? काला इथं कशासाठी आला? इथं कशासाठी आला म्हणजे काल्याचा प्रसाद सेवन करण्यासाठी तुम्ही का आलात? मृत्यू लोकामध्ये तुम्ही का आलात? या काल्याचा दोन तीन अर्थ आहे की काला मृत्यू लोकामध्ये तुम्ही काला का आलात, इथं कशासाठी आलात? मृत्यू लोक तुम्हाला मनुष्य योनी प्राप्त झाली कशासाठी झाली? काला म्हणजे दोन वस्तूचं मिश्रण म्हणजे काला। काला म्हणजे काय होते? दोन वस्तूचं मिश्रण म्हणजे काला। लाह्या आणि दही, दही आणि भात याचं एकत्रीकरण म्हणजे काला। हे काय झालं? सामान्य उत्तर झालं। दुसरं कारण असं आहे, जीव शिव ऐक्य म्हणजे काला। जीवाचं शिवाशी एकत्रीकरण म्हणजे काला। कारण काला कसं आहे, इथं भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर दोघांमध्ये भेद नसला पाहिजे। ही हा जीव आहे, हा भगवंत आहे, जीव आणि भगवंत एकत्र एकरूप होणं याला काला म्हणतात। आणि हा काला सहजासहजी नाही मिळत, हा स्वर्ग लोकामध्ये नाही, ब्रह्मलोकामध्ये नाही, हा वैकुंठामध्ये नाही, हा काला फक्त मृत्यू लोकामध्ये आहे। हरी वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे। हा जो काला आहे ना, हा वैकुंठामध्ये सुद्धा नाही, ब्रह्मलोकामध्ये नाही, स्वर्ग लोकामध्ये नाही, हा काला मृत्यू लोकामध्येच आलेला आहे। कारण भक्त आणि परमात्मा यांचं एकत्रीकरण, यांचं मिलन, आणि कारण जीव हा भगवान परमात्माचा अंश आहे। ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातन मनसष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करशती। भगवान परमात्म्याचा, परमात्म्याचा आपण अंश आहो। हा जो जीव आहे ना, हा त्यांचा आपण अंश आहो। आणि म्हणून जीव शिव ऐक्य म्हणजे काला, दही भाताचा काला आहे। असे काल्याचे काला म्हणजे काय आपण पाहिलं। पण तुकाराम महाराज या अवंगामध्ये भगवान परमात्म्याची भाषा बोलतात। भाषा काय बोलता? भाषा बोलता। तुकोबारायच्या भगवंताच्या मुखातून भगवंतांनी जे बोलले ते तुकोबाराय तुकोबारायच्या भाषेमध्ये बोलले। ते जे बोलले ते अभंगाच्या पहिल्या चरणी याल तरी यारे लागे याल तारे।
योग आला, चांगला योग आला. और महत्त्वाचं विशेष माझ्यासारखं भाग्यवान कोणी नाही. महिला सप्ताहामध्ये सुद्धा योगायोगाने मुक्ताबाईच्या कृपेने मला इथं सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. आता पुन्हा मला मुक्ताबाईच्या या दरबारामध्ये, आदिशक्तीच्या दरबारामध्ये सेवा करण्याचा योग प्राप्त झाला. माझ्यासारखं भाग्यवान कोणी नाही. कारण हे प्राप्त होण्यासाठी अनंत जन्माचं पुण्य पाहिजे. जन्म जन्मिया मी बहु पुण्य केले, जन्म जन्मिया मी तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्म जन्मिया मी जन्म जन्मिया मी बहु पुण्य केले. आणि रामायणामध्ये जर रामायणामध्ये सुद्धा तुलसीदासाने सांगितलं, जन्म जन्म मुनी जतन कराई अंतकाल नाव आवत नाही. राम सियारा अशा प्रकारे. म्हणून फार माझं भाग्य आहे, एकच आदिशक्तीच्या दरबारामध्ये तर कीर्तनाचा योग आला, सेवा प्राप्त झालीच झाली. आमच्या पाठीमागे जे आहेत ना आमच्या सर्व कीर्तनकारच महिला आहेत, आमच्या हरिभक्ती परायण मालतीताई टिटवीकर आदरणीय, आमच्या आईस्थानी असणाऱ्या बहिणीस्थानी असणाऱ्या आमच्या मालतीताई 2 दिवसापासून इथं आलेल्या आहेत. आणि त्यानंतर आमच्या हरिभक्ती परायण शारदाताई जांबूड धावा ह्या सुद्धा रोज त्यांना कामं होते पण आज आल्या. आणि त्यानंतर आमच्या चित्राताई तर आहेतच, त्यानंतर आपल्या दुर्गाताई पण आहेतच, आपले महाराज भूषण महाराज सुंदर मृदंगाचार्य आहेत. आणि महाराज मंडळी विशेष म्हणजे माझ्या कीर्तनामध्ये आले, मज पामर आहे काय थोर पण अन पायीची वा न पायी भरी. मी पामर जीव पण माझ्यासं माझं भाग्य फार मोठं, गुरुस्थानी असणारे आमचे रामकृष्ण बाबा इथं उपस्थित आहेत, समाधान महाराज इथं उपस्थित आहेत, प्रभाकर महाराज इथं उपस्थित आहेत, आमच्या भूषण महाराजांचे वडील महाराजसुद्धा इथं उपस्थित आहे. काल त्यांनी एक अभंग म्हटला आणि आमचं सर्व गायनच थंड पाडून टाकलं महाराज, आमचं भजन. आणि अशा प्रकारे असे असणारे सर्व इथं उपस्थित आहे, फार आनंद मला प्राप्त झालेला आहे. आणि आज जो अभंग निवडलेला आहे, जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे जे सदैव वैकुंठाला गेले ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे संसाराच्या नावे घालून अशून्य वाढत हा पुण्य धर्म गेला ते तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे संसार जाडून बैसलो अंगणी ते तुकोबार आहे. 13 वेळा वैकुंठातून मृत्यूलोकामध्ये परत आले ते तुकोबार आहे. श्रीमंत जगद्गुरु श्रीमंत श्री जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे. 2 शब्दामध्ये वैराग्य सांगेल. वैराग्य म्हणावं कशाला? अनुकूल परिस्थितीमध्ये ज्याला वैराग्य प्राप्त होतं त्याला वैराग्य म्हणतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्याला वैराग्य प्राप्त होतं त्याला वैताग म्हणतात. एखादा वैतागाने गेला आणि पंढरपूरसारख्या तीर्थक्षेत्रावर गेला तर त्याने सर्व सोडलं, संसारावर पशुदोषीपत्र टेलो, याला महत्त्व नाही. तू वैतागून आला पण अनुकूल परिस्थितीमध्ये जेव्हा वैराग्य प्राप्त होतं त्याला खरं वैराग्य म्हणतात. वैराग्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर तुकोबारायकडे स्त्रीविषयी वैराग्य, धनाविषयी वैराग्य, संततीविषयी वैराग्य होतं. जसं विवेकानंदजीकडे विश्वहिंद परिषद भरली, त्या परिषदमध्ये सर्व देशातल्या गुरुने आपापला ग्रंथ नेला, विवेकानंदजीने ग्रंथ नेला पण तो ग्रंथ सर्व ग्रंथाच्या खाली घालण्यात आला. सर्व गुरूंना आपापल्या ग्रंथाबद्दल बोलायला संधी मिळाली. विवेकानंदजीलाही संधी मिळाली फक्त 5 मिनिट पण ते सर्वाच्या शेवटी. पण त्या 5 मिनिटामध्ये विवेकानंदजीने अख्खं जग जिंकून घेतलं. माझ्या बंधू आणि भगिनींनो, सर्व टाळ्यांचा गडगडाट झाला. त्या भाषणाला मोहित होऊन एक श्री विवेकानंदजीकडे आली. स्वामीजी आय वॉन्ट टू मॅरेज विथ यू, मला तुमच्यासोबत लग्न करायची इच्छा आहे. स्वामीजी म्हणाले, नीड नो इट इन हायली इम्पॉसिबल बिकॉज आय एम बॉर्न इंडियन, इंडिया इज दी ग्रेट.
माझा भारत देश सुंदर प्रकारचा देश आहे. माझ्या देशाचं ब्रीद आहे मातृदेव भव पितृदेव भव अतिथी देव भव परनारी माते समानारी. बाई तुम्हाला का वाटतं माझ्यासोबत लग्न करावं? ती म्हणाली मी तुमच्यासोबत लग्न केलं तर मला सुंदर गोड आणि ज्ञानी मुलगा जन्माला येईल अशी माझी इच्छा आहे. मग विवेकानंदजी म्हणाले तुमच्या समोर असणारा विवेकानंदजी तुमचा मुलगा समजा ना, याला म्हणतात खरं वैराग्य. मन जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा आणि काल्याच्या प्रसंगातील अभंग सेवेसाठी निवडला विठ्ठल 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 हरी आल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट वरीन पुरे म्हणाल तो वरीन. तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची भाषा बोलतात का हो? तुकोबारायला कशी काय भगवंताची भाषा बोलता येते? भगवंतासारखं तर जगामध्ये कोणीच नाही ना. मग तुकोबाराय कशी काय भाषा बोलले? त्याचं कारण असं आहे की तुकाराम महाराज भाषा बोलले कारण ते त्या स्वरूपाला प्राप्त झाले होते. विठ्ठल आमुचे जीवन नाही, विठ्ठल जडीस तडी वरला, विठ्ठल सर्वत्र त्यांना दिसत होता, नवे नवे भगवंत स्वरूप स्थिती त्यांना प्राप्त झाली होती म्हणून त्यांना तो अधिकार प्राप्त झाला. कारण भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अनेक प्रकारच्या लीला करत असताना बैलाचं दूध काढलं, कोणाचं? बैलाचं. गाईचं दूध आपण काढतो याच्यामध्ये शंका नाही, पण भगवान परमात्म्याने बैलाचं दूध काढलं. हरी राधीला पाहून भुलले हरी, राधीला पाहून भुलले हरी, राधीला पाहून भुलले हरी, राधीला पाहून भुलले हरी. बैल दोही नंदा घरी, बैल दोही नंदा घरी, भुलले हरी बैल दोही नंदा घरी. नाही, भगवान परमात्म्याने बैलाचं दूध काढलं हे भगवान परमात्म्याचं कार्य झालं, पण तुकोबारायांनी नंदीचं दूध काढलं. आता तुम्ही म्हणाल दोन्ही तर एकच काय आहे, जीव आहे. बैल आणि नंदी याच्यामध्ये फरक काय? बैलालाच नंदी म्हणतात. पण बघा, भगवान परमात्म्याने बैलाचं दूध काढलं, पण सजीव बैलाचं जिवंत बैलाचं दूध काढलं. पण तुकोबारायांनी निर्जीव नंदीचं वै दूध काढलं. कार्य कोणाचं मोठं? तुकोबारायचं मोठं आहे, अधिकार त्यांचा मोठा आहे. एक काकणवर संत भगवंतापेक्षा मोठे आहे. नवे नवे भगवंत स्वरूप स्थिती नवे भगवंतच आहेत. एका अभंगामध्ये त्यांनी वर्णन केलं, देवते संत 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 निमित्ताचा
संत एकच आहेत. तुकोबारायचा अधिकार होता, स्वरूप स्थिती प्राप्त झाली होती. नवे नवे भगवान परमात्मा आणि संत एकच आहेत. अशा प्रकारे तुकाराम महाराज भगवान परमात्म्याची भाषा बोलतायत की याल तरी यारे लागे. तुम्हाला माझे मागे यायचं आहे का? यायची इच्छा आहे का? आग्रह नाही धरला, याच याच माझ्या मागे, तुम्हाला यावंच लागेल, याला आग्रह म्हणतात. पण तुकाराम महाराजांनी सांगितलं इच्छा आहे का? इच्छा असेल, तुम्हाला गरज असेल तर तुम्ही या. तुकोबारायचा म्हणण्याचा तात्पर्य एकच आहे की तुम्ही मृत्यू लोकामध्ये इथं आलात ना. मी इथं आलात कशासाठी? भगवंतानी एवढं सुंदर शरीर कशासाठी दिलं? भगवंताचं भजन करण्यासाठी. देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा वादिके. पाय दिले हे भगवंताचं कार्य होतं. भगवंताचं भगवंतानी पाय दिले, पण त्या पायाने आपण काय केलं पाहिजे? भगवंतानी पाय दिले पण चालणं, आपण चालत असताना वारीमध्ये गेलं पाहिजे की अवांतर वाईट दिशेने गेलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. लोक म्हणतात भगवंतच बुद्धी वाईट देतो आणि चांगली बुद्धी देतो. अरे शरीर दिलं हे भगवंतानं, भगवंताचं कार्य केलं, पण आपल्याला आल्यानंतर पूर्णपणे आपलं इंद्रियचं कसं कसं करावं, इंद्रियाचा आपण कार्य कसं करावं हे आपल्याला स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य पायानी वारीला जायचं, पंढरपूरला जायचं की अवांतर वाईट दिशेने जायचं, हाताने टाळी वाजवायची की आणखी काही करायचं, वाणी मुखाने वाणीने भगवंताचं भजन करायचं की काय करायचं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. म्हणून तुकोबारायची भाषा अशी आहे की भगवंत म्हणतात तुम्हाला यायचं आहे का? तुमची इच्छा आहे का? कारण काय काय वेळेला असं असतं, इच्छा नसूनही गरज असते. अन्नाची गरज आहे का? इच्छा आहे. व इच्छा आवड म्हणून तुम्ही भोजन करता का? बोलत जा. आवड म्हणून भोजन करत नाही, कारण आपल्याला अन्न वस्त्र निवारा याची गरज आहे. पण इच्छा नसताना नसली तरी काही काही वेळेला भोजन झाल्यानंतर जिलेबीचा ॲटम आहे, गोड ॲटम आहे, खाण्याची इच्छाच होत नाही. बघ काही काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण असते होते, गोड ॲटम आहे पण इच्छा नाही, खा वाटत नाही, आवडत नाही, तरी सुद्धा गरज म्हणून खावं लागते, कारण भूकच मार लागलेली असते. तशा प्रकारे तुम्हाला गरज आहे का? तुमची इच्छा आहे का? तुमची इच्छा जर असेल, तुमची गरज जर असेल, तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही माझ्या मागे मागे या, तर तुम्ही माझ्या मागे मागे येऊ शकता. काय यालं तरी यारे लागे, भरपूर बोलता येते पण वेळ कमी आहे. शॉर्टकटमध्ये आपल्याला सांगायचं आहे, अवघे माझ्या मागे मागे. तुम्ही जर आले, तुमची जर इच्छा असली, तुम्हाला जर गरज असली, कारण काय आहे, एवढं सुंदर प्रकारचं शरीर आपल्याला देवाने दिलं, कशासाठी आपण त्याचा वापर केला पाहिजे, काय केलं पाहिजे, चांगलं कर्म केलं पाहिजे का वाईट कर्म केलं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे. गोपाळांना सांगतायत तुम्हाला यायची असेल, तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या मागे या, आणि तुम्ही जर माझ्या मागे मागे आले तर मी तुम्हाला पोट भरून खायला देईन. कारण पोट भरून खायला देईल. आतापर्यंत गोपाळांना पोटभर मिळत नव्हतं का? मिळत नव्हतं ना. जे मिळत होतं ते असार होतं. ताक ताक असार म्हणजे ताक, असार ताक म्हणजे संसार. आणि संसारामध्ये कितीही प्राप्त केलं तरी त्याची पूर्तता होत नाही, त्याची तृप्ती होत नाही. पण भगवान परमात्म्याचं जे ब्रह्मरस आपण सेवन केला तर त्याची आपल्याला तृप्ती होते. म्हणून मी तुम्हाला असं काही देणार आहे की पुन्हा तुम्हाला अतृप्तता तुमच्या जीवनामध्ये प्राप्तच होणार नाही. म्हणून याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरीन पुरे म्हणाल तो वरी. आणि देत असताना मी जे खायला तुम्हाला देणार आहे ना ते पोटभर देणार आहे. तुम्ही पहा, आपण जर वजन केलं तर आज जेवलं तर महिनाभर जेवायचं काम नाही का? असं आहे का? नाही, जेवावंच लागतं. आज आत्ता दुपारच्या वेळेला जेवलं तरी रात्रीच्या वेळेला भूक लागतेच. पण भगवान परमात्मा म्हणतात मी तुम्हाला असं पोटभर खायला देईल की पुन्हा तुमची इच्छाच होणार नाही. आज देतो पोट, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. जोपर्यंत तुम्ही पूर्ण म्हणत नाही, जोपर्यंत तुमची तृप्ती होत नाही, जोपर्यंत तुम्हाला परमानंदाचा ढेकर येत नाही, तोपर्यंत मी तुम्हाला देणारच आहे. आणि म्हणून तुम्ही माझ्या मागे जर आले तर तुम्हाला लाभ होईल, फायदा होईल. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. हळूहळू चला, पण पोटभर खाण्यासाठी देणार आहे, भरपूर देणार आहे, ब्रह्मरस देणार आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला हळूहळू चालावं लागणार आहे. तुम्ही म्हणा हे कसं काय, हळूहळू कसं काय चालायचं? संसारामध्ये माणसाची तातड असते ना. तुम्ही म्हणता संसारात तातड असली पाहिजे. संसारामध्ये तातड नसली तरी चालते, पण परमार्थामध्ये तातड असली पाहिजे.
कारण परमार्थामध्ये तातड असली तर आपल्याला परमार्थाची तातड म्हणजे तळमळ. पण तुकोबा राय म्हणतात हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, चालत असताना तुम्ही सावकाश चला, सावकाश चला, कारण हा संसार रूपी जो घाट आहे हा चढणं फार दुर्लभ दुर्मिळ आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पडण्याची शक्यता होईल. त्याच्यासाठी चालत असताना हळूहळू चला आणि त्यामध्ये मौन धारण करा. कोणी कोणाशी न बोला आणि तुकोबा राय शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे संडा घाटे तेने नका वरू पोटे. तुकोबा राय सांगतात हे घाट जे आहे, हे शिळ जे आहे, हे शिळ खाऊ नका, पोट बघ का, त्याने पोट बिघडण्याची शक्यता आहे. बासं शिळं जर खाल्लं तर आपल्याला ॲसिडिटी होईल, पोटाचे विकार होतील. याच्यासाठी मी जिल जे दिलं, मी जे चांगलं दिलं, मी जो ब्रह्मरस दिला ते तुम्ही सेवन करा. तुका म्हणे संडा घाटे तेने नका वरू पोटे. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन म्हणजे भगवान परमात्म्याची लीला. भगवंतांनी गोकुळामध्ये ज्या काही लीला केल्या त्या लीलेचं वर्णन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. आणि म्हणून आपण काल्याचा प्रसंग, भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये कोणत्या कोणत्या लीला केल्या, आता सर्वाला कथा भाग माहितीच आहे की भगवान परमात्मा देवकी आणि वासुदेव यांच्या उदरी हे कारागृहामध्ये मथुरेमध्ये जन्माला अवतीर्ण झाले. पण त्यांनी सांगितलं, इथं जरी मी जन्माला अवतरित झालो असलो तरीसुद्धा मला नंदाच्या घरी जायचं आहे. म्हणून वासुदेवाला भगवान परमात्मा आज्ञा करतायत की मला कुठं घेऊन जा, नंदाच्या घरी. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. भगवान परमात्मा चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाले देवकी मातेसमोर, नंदबाबा समोर. भगवंताने नंदबाबा हे देवकी माता आणि वासुदेवाने सांगितलं, बाळ लहान व्हा, देवा लहान व्हा, चतुर्भुज रूप असं धारण केलं तर माझा मुलगा तुम्हाला कोणी म्हणेल का, लहान झाले. आणि सांगितलं, बाबा आता मला तुम्ही नंदाच्या घरी घेऊन जा. आणि मग त्यावेळेस वासुदेवजीने भगवान परमात्म्याला डोक्यावर धारण केलं. डोक्यावर जसं टोपलीमध्ये ठेवलं आणि डोक्यावर धारण केलं, माईचे सर्व बंधनं तुटून गेली, हातातल्या बेड्या तुटून गेल्या, पायातल्या बेड्या तुटून गेल्या, कारागृहाचे दरवाजे उघडायला लागली आणि वासुदेवजी निघालेले आहेत. निघाले असताना यमुनेमध्ये प्रवेश केला, प्रवेश करत असताना यमुनेची इच्छा झाली, आज प्रत्यक्ष भगवंत आलेले आहेत, त्यांचं दर्शन मला घडलं पाहिजे. म्हणून वासुदेवजीच्या वासुदेवजी पाण्यामध्ये गेले असताना वासुदेवजीच्या खांद्यापर्यंत पाणी आलं, तोंडापर्यंत आलं, नाकापर्यंत आलं, डोळ्यामध्ये जायला लागलं. भगवान परमात्मा म्हणतात, यमुना माता माझ्या वडिलाच्या डोळ्यामध्ये पाणी गेलं तर मग काय. भगवान परमात्म्याने टोपलीतून एक पाय बाहेर काढला, स्पर्श यमुनेचा, त्या पायाचा स्पर्श यमुनेला झाला, गर 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 पाणी खाली उतरलं आणि यमुना माता दुभंगली. जशी स्त्री भांग पाडते ना मधामधून, भांग पाडत असताना दोन भाग होते, तशा प्रकारची यमुना माता दुभंगली आणि यमुनेने वासुदेवजीला रस्ता करून दिला. वासुदेवजी हे गोकुळामध्ये गेले आणि यशोदेच्या उदरामध्ये कुशीमध्ये जी योग माया होती त्या योग मायेला उचललं, भगवंताला यशोदेच्या कुशीजवळ, यशोदेकडे ठेवलं, जवळ ठेवलं आणि मायेला डोक्यावर धारण केलं. जसे वासुदेवजी कारागृहामध्ये आले तर पायाची बंधनं आपोआप आली, हातामध्ये बेड्या, पायामध्ये बेड्या, कारागृहाचे दरवाजे बंद झाली. कारण शासा काय आहे, भगवान परमात्म्याला डोक्यावर धारण केलं तर मायेची बंधनं तुटून गेली, मायेला डोक्यावर धारण केलं तर आपोआप मायेची बंधनं आली. आणि त्यानंतर भगवान परमात्मा यशोदा या जी देवकीच्या देवकीकडे जेव्हा वासुदेवजीने त्या
योग मायला दिलं, योग माया रडायला लागली. रडत असताना तो आवाज त्या बंदी शाळेतल्या त्या सैनिकाकडे गेला. सैनिक धावत एक वासुदेव कंसाकडे गेले. कंस धावत आले, पुत्र आहे की कन्या हे सुद्धा पाहिलं नाही. घेतलं घर घर फिरवलं धरणीवर आदळणार, तर धरणीवर आदळणार तर योग माया हातातून निसटली. कोणाच्याच हातामध्ये माया लागत नाही. हातातून निसटली, आकाशामध्ये गेली, विजेपेक्षाही कडाडली. आणि ती दुसरी दुसरी कोणी नसून आदिशक्ती जगदंबा. आणि अशा प्रकारे पुढे भगवान परमात्मा या यशोदेच्या कुशीमध्ये आहेत. आणि जेव्हा हे सुनंदा नावाच्या सेविकेला कळलं, ती धावत गेली आणि सर्वांना ही वार्ते नंदबाबाला सांगू लागली. ही वार्ता सर्वत्र पसरायला लागली. एक गवळण दुसरीला, दुसरी तिसरीला सांगू लागली. गौडणी म्हणती गौडणीला, 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 गौडणी म्हणती गौडणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला झाला, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला. गौडणी म्हणती गौडणीला, 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 पुत्र झाला यशोदेला. गवडन सांगे गवडनीला, पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे, ताटी वाटी सुंडवडे. आणि एक प्रत्येक एक गवळण दुसरीला, दुसरी तिसरीला सांगू लागली की यशोदेला नंदबाबाला पुत्र झाला, पुत्र झाला, पुत्र झाला. ही वार्ता गोकुळामध्ये पसरली. गोकुळामध्येच नाही पसरली तर ब्रह्मलोकामध्ये जेवढे काही देव आहेत 33 कोटी लोक देवांना सुद्धा ही वार्ता कळली. आणि सर्व देवांनी पृथ्वीवृष्टी केली. सर्वांना आनंद झाला. भगवान परमात्मा आता गोकुळामध्ये अवतीर्ण झाले. अवतीर्ण भगवान परमात्मा झाले. अष्टमी तिथीला भगवंत अवतीर्ण झाले. अष्टमी, नवमी, एकादशी आणि द्वादशीला भगवान शंकर हे भगवान कृष्ण परमात्म्याच्या भेटीला आले. आणि हरिहराचं मिलन झालं. त्यानंतर चतुर्दश त्रयोदशीला नंदबाबा हे कंसाकडे कर घेऊन मथुरेमध्ये गेले. आणि चतुर्दशीला मात्र पुतना आली. का आली पुतना? पू म्हणजे पवित्र, त्र म्हणजे नाही. पू म्हणजे पवित्र आणि त म्हणजे नाही. जो पवित्र नाही ती पुतना आहे. पवित्र काय नाही? पवित्र म्हणजे अविद्या नाही, हे अज्ञान आहे, अपवित्र. ती पवित्र नाही. आणि चतुर्दशीलाच का आली? चतुर्दशीला पुतना का आली? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार 14 ठिकाणी हे अज्ञान, ही अविद्या वसलेली असल्यामुळे भगवान परमात्मा हे वास पुतना ही चतुर्दशीला आली. रामचंद्र प्रभूला 14 वर्षाचा वनवास का? कारण अज्ञान ही अविद्या ही 14 ठिकाणी वसलेली आहे. चतुर्दशीला पुतना आली. त्यानंतर भगवान परमात्मा पुढे त्यानंतर अनेक प्रकारचे भगवान परमात्मा कार्य करायला लागले. जसे हे भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाले, कंसाला कळलं, कंसाने अनेक प्रकारचे राक्षस पाठवले. शक्तासुर, तृणावर्त नावाचा राक्षस, महाबाळ नावाचा राक्षस, अनेक प्रकारचे राक्षस पाठवले. जेवढे पाठवले तेवढे एकही परत आला नाही. अनेक पाठवले, त्यांचा नाश भगवान परमात्म्याने केला. पण भगवान परमात्मा आता थोडे मोठे व्हायला लागले आणि अंगणामध्ये रांगायला लागले. हरी तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळहात, तळहात टेकीत, तळवे तळहात, तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे तळहात.
भगवान परमात्मा आता रंगायला लागले, अंगणामध्ये आले, रांगत रांगत अंगणामध्ये आले तेव्हा भगवान परमात्म्याला अनेक प्रकारचे सवंगडी भेटले, पेंद्या, वैजा, वाकड्या, सुदामा, मधुमंगल अनेक प्रकारचे सवंगडी भेटले पाहिलं भगवान परमात्म्याने. आणि पेंद्याला बघितलं आणि पेंद्याला विचारलं, पेंद्या तुझी अशी तब्येत का आहे रे, तू असा अगरबत्ती छाप का आहेस रे? पेंद्याने सांगितलं, कृष्णा आम्ही गरीब आहो, आमच्याकडे आमचं दही दूध लोणी जे आहे मथुरेमध्ये विकायला जातं आणि आम्हाला फक्त मिळतं ते ताक, आणि ताक खाऊन आमची तब्येत अशी झालेली आहे. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं, तुम्हाला अशी इच्छा आहे का? अभंगामध्ये डायरेक्ट भगवंतानी प्रवेश केला होता, पण तुम्ही म्हणा चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी हे नियम आहे म्हणून. तुम्हाला तुमची अशी तब्येत पाहिली भगवान परमात्म्याने, तुमची इच्छा आहे का तुमची तब्येत सुधारली पाहिजे? गोपाळाने सांगितलं, हो. मग त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या मागे मागे यावं लागेल, तुम्हाला काय करावं लागेल? आपण आता चोऱ्या करायच्या आहेत चोऱ्या. कृष्ण परमात्म्याला पेंद्याने विचारलं, देवा चोरी कशाची करायची, कशाची करायची? आणि मग चोरी करायची भगवंत सांगतायत. आणि भगवंताने सांगितलं, चोरी करत असताना आपल्याला अनेक वस्तूचा वापर करावा लागणार आहे. ग्यारे सामग्री चौकट, सराटे काट्या खडे निटन. आपल्याला सराटे घ्यावं लागणार आहेत, काट्यासोबत घ्यावं लागणार आहेत, वस्त्रगाळ केलेली रेतीसोबत घ्यावी लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला सोबत घ्यायचं आहे. पेंदा असला देवा चोरी करायची म्हणतो, आणि हे सामान कशासाठी? अरे चोरी करण्यासाठी रायफल पाहिजे, बंदूक पाहिजे, तलवार पाहिजे, ढाल पाहिजे, तू हे काय सांगतो? पेंद्याला भगवंत सांगतायत, आपल्याला धनाची चोरी करायची नाही, आपल्याला दही दूध लोण्याची चोरी करायची आहे. आणि मग त्याच्यासाठी या सामग्रीचा वापर आपल्याला करायचा आहे. पेंद्या फार आगाऊ होता, कारण काम करणाऱ्यामध्ये तीन प्रकार असतात, एक सांगकाम्या, एक आगाऊ काम्या आणि एक ऐकीव काम्या. जेवढं सांगितलं तेवढंच ऐकणं ऐकीव काम्या. काही सांगकामे असतात, सांगितलंही त्यांना जिवार येतं, आळशी असतात, त्यांना करावं असं वाटत नाही. त्याला एखादं काम सांगितलं, बाबा तिथं कुत्रा आहे ते मला चावील, मी कसं काय जाऊ, मी नाही जाणार. सांगकाम्या. आणि काही काही आगाऊ कामे असतात, सांगितल्यापेक्षा जास्त काम करणारे. एका व्यक्तीने त्याच्या मुलाला सांगितलं, बाळू हे औषध घे, हे चिठ्ठी घे, हे पैसे घे आणि मेडिकलवर जाऊन आजीसाठी औषध आण. बाळू मेडिकलवर गेला, औषध आणलं, कापड दुकानामध्ये गेला आणि 5 मीटर पांढरा कापडही सोबत आणला. बाबा हे चिठ्ठी, हे पैसे, हे औषध आणि हा 5 मीटर पांढरा कापड. बाळू मी तुम्हाला तुला पांढरा कापड सांगितला नाही का आणला? बाबा मला असं वाटलं मी येईपर्यंत आजी जर वर गेली तर पुन्हा पुन्हा दुकानवर जायची गरज नाही, म्हणून 5 मीटर कापड आणला. त्याला काय म्हणतात? आगाऊ कामे. सांगितल्यापेक्षा जास्त काम करणारे. पेंद्या थोडा आगाऊ होता. पेंद्याने सांगितलं, कृष्णा हे खडे कशासाठी, हे सराटे कशासाठी, याचा वापर कसा करायचा आहे? पेंद्याला भगवंत सांगतात, पेंद्या जर चोरी करायची असेल, चोरी करत असताना घर पाहुणी एकांताचे, नवविधा नवनीताचे. ज्या घरामध्ये एकांत आहे, ज्या घरामध्ये नवनीत आहे, त्या घरामध्ये आपल्याला चोरी करायची आहे. पण ज्या गोपिकाच्या घरी आपण गेलो आणि ते रांजण जे आहे दह्या दुधाचे, हे रांजण जर उंच टांगलेले असतील आपला हात घुरणार नाही. काठी घ्यायची काठी नाही, ते मडकं फोडायचं, दही दूध लोणी खाऊन घ्यायचं आणि निघून जायचं. कृष्ण पेंद्याने सांगितलं, देवा ठीक आहे म्हणे, हे खडे कशासाठी रे? अरे एखाद्या वेळेस अंधारामध्ये खडे ते रांजण ठेवलेले असतील आपल्याला दिसणार नाही, चारी बाजूनी खडे मारायचे कोपऱ्या कापऱ्यामध्ये. ज्या रांजणामध्ये, ज्या मडक्यामध्ये दही दूध लोणी असेल, खडा लागल्याबरोबर दपकण आवाज येईल, समजून चला त्याच्यामध्ये दही दूध लोणी आहे. आणि ज्याच्यामध्ये खणखण आवाज येईल, याच्यामध्ये हा डेरा रिकामा आहे, यासाठी या खड्याचा वापर असा करायचा. पेद्याने सांगितले, तेव्हा हे दोन्ही बरोबर आहे, पण हे वस्त्रगाळ केलेली रेती कशासाठी, हे सराटे कशासाठी? पेंद्या योगायोगाने जर आपण चोरी करताना गोपकाच्या हातामध्ये लागलो तर त्यांच्या डोळ्यामध्ये रेती टाकून द्यायची, डोळे तोडीपर्यंत आपण पडून जायचं. पेंद्या गौ. पेंद्या म्हणाला, देवा ती जर गॉगल लावून आली तर, चष्मा लावून आली तर मग काय करायचं? पेंद्याला भगवंत म्हणतात, फार गाव आहेस. बरं देवा ठीक आहे, ही जे सराटे आहेत हे कशासाठी? अरे आपल्याला तिने पाहिलं गोपिकाने, ती जर धावत आली तर सराटे आतरून द्यायचे आणि ते
तिच्या पायामध्ये घुसतील ते काटे काळेपर्यंत आपण पळून जायचं. पेंद्या म्हणाला, कृष्णा ती जर चप्पल घालून आली तर, कारण अलीकडे आता स्वयंपाक करतानाही चप्पल असते पायामध्ये, मग काय करायचं. पेंद्या भगवान परमात्मा हसले आणि भगवंताने सांगितलं आता आपल्याला चोरा करायचा आहे. त्याच्यासाठी त्यांनी एक ग्वाल बाल मंडळ स्थापन केलं, मंडळाची स्थापना केली, त्याला ग्वाल बाल मंडळ हे नाव दिल्या गेलं. आणि भगवान परमात्मा आता गोपाळाच्या समवेत एकाएका गोपिकाच्या घरी चोरी करण्यासाठी जातात. लहान 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 मुले घेऊन, प्रमाण दिलं. लहान 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 मुले घेऊन, खोड्या करी खोड्या करी खोड्या करी खोड्या करी मन मोहन. भगवान परमात्माने अनेक गोपाळांना सोबत घेतलं आणि भगवान परमात्मा एका एका गोपीच्या घरी चोरी करण्यासाठी गेले. अनेक गोपिकाच्या घरी चोरी करत असताना प्रत्येक गवळणी यशोदेकडे गाराणं घेऊन आली. यशोदे गा तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग. यशोदे मैयाला अनेक गोपिका गारण घेऊन येतात, कारण भगवंत चोरी करत होते. चोरीच करत नव्हते, दही दूध लोण्याचे रांजण पोळत होते. एका गोपिकाच्या इथं तर दया दुधाच्या लोण्याची चोरी केली, रांजण पोळले, धिंगाणा घातला आणि तिच्या पतीच्या दाढीची आणि तिच्या वेणीची गाठ बांधली. तिसरी आली धावून, म्हणायला हरकत नाही पण आवाज फार गेला हो माझा, मला म्हणता येत नाही. म्हणून तिसरी आली धावणी, म्हणे ग बाई काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी, दोहीची गाठ बांधुनी, आगे बाई कोणाशी आवरे ना. यशोदे गोकुळी राहावे का जावे नाही का, अनेक प्रकारे सांगितलं, अनेक खोड्या भगवंत करतात. एका गोपिकीच्या दाढीची, पतीच्या दाढीची, तिच्या वेणीची गाठ बांधली. जशी गाठ बांधली, सकाळी सकाळी समार्जन करण्यासाठी, सडा समार्जन करण्यासाठी गवळण उठली तर पतीच्या दाढीला झटका बसला. पती रागावला, ए ही काय मस्करी करायची वेळ आहे का, अहो मी काय मस्करी केली का, माझी दाढी ओढली. अगं अहो मी तुमची दाढी नाही ओढली, तुम्हीच तर माझी वेणी ओढली. नाही म्हणे, कारण पूर्वीच्या सुनेचं जीवन फार सासूरवासी होतं बरं, आताच्या नाही, आताच्या सुनेचं नावच कळत नाही. आता असं झालेलं आहे, सुना झाल्या ससा, ससा झाल्या सुना, कारण हे कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये असंच आहे, ज्या घरामध्ये लग्न झालं की सर्व तिच्या हातामध्ये येते, बॉस होते घरची बॉस नाही, आणि मग तिचा तोरा वेगळाच राहतो, कारण पूर्वीमध्ये नातामध्ये फरक आहे. आणि म्हणून पूर्वीचं जीवन फार सासूरवाशी होतं. आणि मग रागावला पती, आणि पती रागावला, तिने सांगितलं हो माझ्या तुमच्या दाढीची माझ्या वेणीची गाठ बांधली. दोघांनी बघितलं, तुट तोडता तुटेना,
कापता कापे ना जड़ता जड़े ना कारण ये फेविकोल का जोर है ये टूटेगा नहीं सामान्य गाठ होती का हे भगवान परमात्म्या ने बांधलेली गाठ हे न सुटणारी होती। गोपिकांनी गोपाळांनी प्रयत्न केला जमलं नाही दरवाजाच्या एका कोपऱ्यामध्ये लपून राहिले। संध्याकाळ झाली 10 वाजले 7 8 9 10 गोपी उठत नाही सळा समार्जन नाही रांगोळी नाही उठली दुसरी गोपी का दो बाकीच्या शेजारांनी विचार करतात हिला काय झालं। दरवाजाच्या खिंडीतून बघितलं तर एका कोपऱ्यामध्ये बसलेले होते। वाईट वाटलं त्यांना दुसऱ्या गोपाळाने दरवाजा मोडला आणि सांगितलं त्या गोपिका म्हणतात चल या यशोदेकडे आपण जाऊ यशोदेला गाराणं सांगू आणि यशोदेकडे गाराणं घेऊन जातात। अनेक प्रकारचं गाराणं यशोदाकडे घेऊन जातात तेव्हा यशोदा म्हणते बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसते गो जिरवाने ग सगुण गुणाचे ताने ग गोपिकाकडे गाराणे घेऊन गेल्या नरदेव पुढे नवरी मागे नवरी पुढे नरदेव मागे कारण दाढी आकुड वेणी लांब मग नवरीला त्या गोपिकाला पुढे घेतलं आणि गोपाळ मागे नवरी पुढे नरदेव मागे नवरी पुढे निघाली वरात। सर्व गोपाळ त्याच्या मागे लहान लहान छोटे छोटे जे मंडळी होते ते हसायला लागले आणि अशा करता करता यशोदेच्या घराकडे अंगणामध्ये आले। यशोदेला आवाज दिला यशोदे जरा बाहेर ये। यशोदेने सांगितलं काय झालं बघ तुझ्या मुलाने काय करणी केली अगं तुझ्या गौडणी यशोदे कार्य गाराणं घेऊन येतात। यशोदा मैया त्या गाराण्याला कंटाळून गेली आणि एक दिवस भगवान परमात्म्याने यशोदेच्याच घरी चोरी केली। मैयाला कळलं पाहिजे की खरंच मी चोरी केली भगवान परमात्म्याने दह्या दुधाची लोण्याची चोरी केलीच नव्हती। हरिने माझे हरिले चित्त बार वित्त विसरले कारण तो प्रत्यक्ष भगवान परमात्मा या गोपिकाला कळलेलं होतं नाही नाही माहितीच होतं कारण या गोपिका जे आहे या श्रुतीरूपी ऋषीरूपी गोपिका होत्या अन्यपूर्व गोपिका होत्या अनन्यपूर्व गोपिका होत्या ह्या सामान्य जीव नव्हत्या। यांना माहिती होतं की भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत आणि त्यासुद्धा श्रुतीरूपी ऋषीरूपी गोपिका गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्या होत्या। या भगवंताला पाहण्यासाठी यांना प्राप्त करण्यासाठी यांना भेटण्यासाठी त्या गोपिका भगवंताला जाणून होऊन बोलावत होत्या आणि गोपिकाला सांगत होत्या कृष्णा तुला तू जर नाचतो माझ्या घरी ये मी तुला लोणी देईल दही देईल खडी साखर देईल। आणि कृष्ण जेव्हा जात होते तेव्हा त्या कृष्णाला म्हणायच्या कृष्णा मी असं लोणी देणार नाही तू थोडंसं बारीक नाच एक हात कमरेवर ठेव एक हात डोक्यावर ठेव आणि बारीक नाच त्रिकितांग त्रिकितांग त्रिकुट त्रिकुट धुम धुम ता ना 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 नातीर दिन ना नातीर दिन त्यात एक गोरी पान खेडू पोगडी बाई बाई खेडू पोगडी कृष्ण लान गोपी लान 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 खेडगडी कृष्ण लान गोपी लान 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 खेडगडी त्रिकितांग त्रिकुटांग त्रिकुट त्रिकुट धूम धूम एक गोरी कान खेडू फुगडी बाई बाई खेडू फुगडी कृष्ण लान गोपी लान 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 खेडगडी अशा प्रकारे करा करा तुम्ही चालले।
अशा प्रकारे भगवान परमात्म्याने यश भगवंताने कधी दही दुधाची लोण्याची चोरी केली नव्हती. निमित्त होतं अनेक प्रकारच्या खोड्या करतात. यशोदा मैयाला कळलं पाहिजे स्वतः यशोदेच्या घरी भगवंताने चोरी केली आणि यशोदेला कळलं. यशोदेचा राग अनावर झाला. यशोदा मैयाने सांगितलं कृष्णा आता मी तुला उकळाला बांधल्याशिवाय राहणार नाही. हातामध्ये काठी घेतली आणि यशोदा कृष्णाच्या मागे लागली. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको. अनेक प्रकारच्या खोड्या भगवंत करतायत. आज यशोदेच्या घरी स्वतःच्या घरी चोरी केली. यशोदेचा राग अनावर झाला आणि यशोदेने भगवंताला उकळाला. आता मात्र यशोदा मैया विचार करते उकळाला बांधलं. उकळ बंधन लीला समाप्त झाली. खोड्या भगवंताच्या थांबत नाही. यशोदा मैयाने गणपतीला नवस केला. 21 मोदकाचा नैवेद्य तुला दाखवील आणि तेही लीला समाप्त झाल्यानंतर भगवान परमात्म्याच्या खोड्या थांबत नाहीत. म्हणून भगवान परमात्मा यशोदा मैयाने एक निर्णय घेतला. आता भगवंताला शाळेमध्ये टाकायचं आहे. ती शाळा म्हणजे गायी चारण्याची. आता मात्र भगवान परमात्मा गोपाळ बनले. गायी चारण्यासाठी यमुनेच्या काठावर जातात भगवान परमात्मा. भगवान परमात्मा गायी घेऊन गोपाळांना घेऊन रानामध्ये जातात, वनामध्ये जातात. रानामध्ये जात असताना भगवान परमात्मा अनेक प्रकारचे खेळ खेळतात. हुतू तू हमामा लगोरी चेंडूबडीचा डाव क्रिकेट अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्मा खेळले. अभक्तु भक्ती बक्बर त्रिगुण खेळ मांडू. अभक्तु भक्ती बक्बर त्रिगुण खेळ मांडू. खेळ भगवान परमात्मा खेळले. गोपाळ म्हणतात कृष्णा आता आम्हाला भूका लागल्याने. खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. आणि मग भगवान परमात्म्याने सांगितलं गोपाळांनो आता भूका लागल्या आपापल्या शिदोऱ्या सोडल्या. सर्वांनी आपापल्या शिदोऱ्या घेतल्या आणि भगवंतांनी त्या एकत्रित केल्या. एकत्रित करून प्रत्येकाला काला वाटला तोच हा काला आहे. भगवान परमात्म्याने वृंदावनाच्या काठी यमुनेच्या काठावर वृंदावनामध्ये गोपाळासोबत काला केला. तोच काला पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये भानुदास महाराजांनी केला आणि तोच काला आज सर्व संत मंडळी करतायत. आणि तोच काला या मुक्ताईनगरमध्ये आदिशक्तीच्या या पवित्र भूमीमध्ये आणि झेंडूजी महाराजांच्या दरबारामध्ये आता होतोय. आणि हाच काला आणि हा काला केला इथून मात्र के सेवेला पूर्णविराम. विठोबा रखुमाई
धरिला कृष्ण मने कंठी धरिला कृष्ण मने कंठी धरिला कृष्ण मने वैष्णवा
निघून गेले 15 दिवस झाले शिबिरामध्ये शिकत आहो। माझ्या वाट्याला आलेली कीर्तनरूपी सेवा माझ्याकडून काही चुकलं असेल, इकडा शब्द तिकडे झाला असेल, तो माझ्या वाणीचा दोष आहे। जे योग्य असेल ते मी भगवंताच्या चरणी आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी झेंडूजी महाराजांच्या चरणी अर्पण करते। जय विठ्ठल जय जय विठ्ठल।